रस्ता कुणामुळे हा मूळचा झाला, शाळा कुणामुळे आली, आणि दवाखाना कुणामुळे आला, मोबाईल कुणामुळे आला, शिक्षण कुणामुळे आलं, इथली संस्था शेजारी आहे ती कोणी काढली, मोबाईल, टीव्ही, चॅनल, अंगणवाडी, व्हॉट्सअप, चॅनल, भाजप भाजप कशाला वाद घालता तुम्ही? म्हणता हे बरोबर आहे की आज ते हयात नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही, कारण का गेलेल्या माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं. हे माझ्यावर माझ्या आईने केलेले संस्कार आहेत. या जे हयात नाही आहेत त्यांच्याबद्दल कधी बोलायचं नसतं. आणि त्यांनी एखादी ॲडव्होकेट राऊत, कोणी बोलू द्या, तुम्ही बोला दादा. नाही, बोला दादा, बोला. नाही, मला होत नाही ना. अहो मा रुद्र पाटील, हां बरोबर आहे तुमचं. अहो एक मिनिट, दादा तुमचं नाव काय? नाव तर सांगा दादा, नाव तर सांगा. बळीभाऊ सरजीराव जाधव. मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे नेते, आपण गडकरी साहेबांची चर्चा करू. मान्य ना मला, मान्य ना. चव्हाण पवार साहेबांचं पत्र असेल तुमच्याकडे, मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे घेऊन जाते. तुमची जी प्रश्न आहेत ते गडकरी साहेबांसमोर मांडते. आणि मी हर्षवर्धन भाऊंनाही फोन करून सांगेन, भरणे मामांनाही सांगेन. भरणे मामा, हर्षवर्धन भाऊ, तुम्ही आणि मी आपण चौघं मिळून गडकरी साहेबांना भेटू आणि त्या प्रश्नातून मार्ग काढू. धरला आपला. मी जाणीवपूर्वक ही काय मीडिया इंटेन्शन आहे काय? आम्ही काय जबाबदाऱ्या भरल्यात काय सगळ्यांनी? हरकत नाही. डिपार्टमेंट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं, शरद चंद्रजी पवार साहेबांचं, आता तू मागे पडो, दादा तू मागे पडो, गंमत बघितली का अमोल दादा तुम्ही की नाही नाही अहो ऐका तर मारुद्र पाटील ऐका तर की कोणीतरी मिठात खाडा टाकायला आलं तर काय ताकदीने आपली संघटना उभी राहिली संघटनेच्या एकजुटीसाठी टाळ्या मला कौतुक वाटलं अहो हरकत नाही अहो अहो हरकत नाही त्यांचा पण माणूस जर आपलं भाषण ऐकायला आला आणि त्याला जर खडा टाकायची इच्छा झाली तर आपण उलट ते चांगला अर्थ काढला पाहिजे याचा अर्थ आपण इतोय म्हणजे आक्रोश मोर्चाचं यश आहे उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे ऐका ऐका आहे बघा यांना किती वेदना झाल्या आहेत आता हे काय म्हणतायत या या तुम्हीच सांगा या या तुम्ही हा तुम्ही प्रेमाने सांगा प्रेमाने साडेतीनशे व्यापारी आणि इतर गरीब लोक आहेत वीस वीस ह्या साईडला वीस लोकांचे त्या साईडला वीस लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहेत हे सगळ्याचा विचार करून पवार साहेबांनी बायपास घेतला होता 32 शेतकऱ्यांचा विचार करता का 350 लोकांचा विचार करता एक मिनिट सागर साहेब एक मिनिट बघ मी म्हणला की काय काचण नाही मला आनंद एका गोष्टीचा वाटला की त्या भारतीय जनता पक्षाच्या पण माणसाला आपल्याकडूनच अपेक्षा आहेत तो दुसऱ्यांकडे जात नाहीये आता बघा आमदार आणि सगळी जी सत्ता ती त्यांच्याकडे मंत्री त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करा मला उलट गंमत वाटते आहे आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांवर किती लोक प्रेम करतात याचं किती सुंदर उदाहरण आहे बघा हे की आपल्याकडून म्हणजे हा माणूस आपल्याच सभेला आला आपल्याकडूनच त्याच्या अपेक्षा आहेत की काम झालं नाही झालं तरी आपल्या आहेत म्हणजे सगळी सत्ता त्यांच्याकडे यंत्रणा त्याच्याकडे आणि अपेक्षा आपल्याकडे या आपल्या या निमगाव केतकीच्या गणपतीचा आशीर्वाद आहे आपल्याला त्याच्यामुळे परवा आरतीला येऊन गेलो त्याचा आशीर्वाद आहे आणि खरंच मला म्हणजे आज भाग्य अमोल दादा आमच्या मतदारसंघाची ताकद आमचे लोक आहेत बघा तुम्ही काय एकजूट दिसली की नाही मजा आ गया आता मारुद्र पाटील आता मी तुमच्याशी जे बोलत होते वसा भूल जाओ अभी ही खरी ताकद आहे आपल्या लोकांची आणि आता परत मी तुम्हाला तेच प्रश्न विचारते आता आपली गाडी ऑफ ट्रॅक झाली होती परत ट्रॅकवर आणूया वीज कोणी आणली शाळा कॉलेज अंगणवाडी मोबाईल व्हॉट्सॲप मग जर सगळंच काँग्रेसनी केलं तर भारतीय जनता पक्षाने काय केलं ईडी ईडी आणि काय आणलं सीबीआय अजून काय आणलं इन्कम टॅक्स आणि